नेक्स्ट कमेंट आहे एका मुलाची आहे, तो म्हणतो आहे माझ्या डोक्यावर खूप टेन्शन येत आहे आता. अच्छा, मी काय करू, बेस्ट सोल्युशन दे. ओके भाई, म्हणजे तुझे बेस्ट सोल्युशन दुगा बेस्ट. मी एका मुलीवर 2 इयर्सपासून लव करतो, ती पण माझ्यावर लव करते, बट जेव्हा ती मला डेट करत होती त्याचा वेळेला त्याच वेळेला तिचा अजून 2 मुलांसोबत चालू होता का. एका मुलीबद्दल ऐकून राहिलो, आय कांट बिलीव यार, माय गॉड. ओके, 2 मुलांसोबत चालू होता, एक नाही तेही 2 मुलं, बापरे. आणि हां, आणि ही त्यांना पण हेच म्हणत होती की मी तुझ्याशी लग्न करेल, मीन्स ती तिघांशी पण खेळत आहे. वा क्या लडकी आहे. आता तिचा बाकी दोघांसोबत ब्रेकअप झाला आहे, आणि त्यातला एका मुलाला आता तिने मागच्या मंथमध्ये 1000 रुपीजचे शू गिफ्ट केला आहे. ओ हो हो हो, आणि तिने त्याच्यासोबत सगळं काही केला, सगळं काही. बापरे, त्याची मजा झाली मग मस्तच, है ना. बट नक्की प्रेम करणारा तू होता, ते दोघं होते असेच टाइमपास करणारे अँड यूज करणारे, सो त्यांनी त्यांचं काम केलं, फसलं तू. हे सगळं मला त्याच मुलाने सांगितलं. मी आता काय करू, तू एक काम कर, त्या मुलीसोबत फर्स्ट तू बोल की तू काय करताय, हे सगळं काय करताय माझ्यासोबत, हां, अँड तू हे जे काही केली आता, हां, तू हे सगळं काय केली, अँड का, म्हणजे तुला मी, तू मला का फसवली, माझ्यासोबत काय खोटं बोलली, मला का चीट केली, या क्वेश्चन्स तिला विचार. जर ती म्हणणार नीट उत्तर दिली तर ठीक, नाहीतर मग काहीच नाही. मग डायरेक्ट तिला म्हण की ठीक आहे, माझ्याकडून तुझा आपला रिलेशन खतम झाला, अँड देन ब्रदर यू जस्ट हॅव टू मूव ऑन, तुझ्या लाईफमध्ये तू मूव ऑन कर. आणि तो जो कोणी मुलगा होता त्या मुलाला पण बोलवून घेशील, त्या मुलीला हे विचारताना जर तो मुलगा नसेल अवेलेबल तर मग फक्त मुलीला जाऊन विचार की तू माझ्यासोबत हे सगळं का केले. बोल तुझ्याशी एकदाचा लास्ट बोलून घे एकदा की तू माझ्यासोबत हे सगळं का केले, तू मला चीट का केली, तू या 2 मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये का होती, तुला तुझा कॅरेक्टर नाही आहे का, तुला तुझी सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे का. आफ्टर ओव्हरऑल यू आर अ गर्ल, आणि मुलगी म्हणजे मुलगी असते. मुलगा 10 मुलीसोबत जरी काही केला ना तरी त्याला कोणी काही म्हणत नाही, पण जर मुलगी केली ना तर तिचा नवरा जो असतो की नाही लग्नाच्या नंतर, तो तिला नक्कीच खूप जास्त टॉर्चर करणार. आत्ता रिसेंट एक प्रॉब्लेम आला होता याच गोष्टीवर. सो त्या प्रकारे, सो म्हणून असं त्या असं बोलून त्या मुलीला रिअलाइज करावून दे, ती जी काय केली ती खूप चुकीचं केली, जेणेकरून ती आता तुमच्यासोबत केली पण ती समोर असं कधी कधी कोणत्या मुलासोबत नाही करणार, बिकॉज त्यामध्ये तिची पण लाईफ खराब होत आहे आणि हे तिला नाही समजत आहे. ठीक आहे, जर तिला समजलं असतं ती ऑब्व्हियसली असं नाही केली असती. आणि खूप असतात, खूप माजलेल्या मुली असतात, खूप मस्ती असते त्या मुलींना की मुलांसोबत खेळतात. ठीक आहे, मग त्यांना त्यांच्या फ्युचरमध्ये इतका जास्त त्रास होतो ना, त्या कधी विचार पण नाही करत जीवनात. ठीक आहे, आणि एक मुलगी म्हटलं तर त्रास होणारच आहे, खूप जास्त त्रास होतो. मुलाला नाही होणार एक वेळचा, पण मुलींना खूप जास्त त्रास होतो हे त्या मुलीला नसेल माहिती. जेव्हा माहीत होणार ना, जेव्हा त्रास भोगणार ती, तेव्हा तिला समजून येणार, तेव्हा तिला अक्कल येणार. बट ब्रो, तू एक काम कर, तू तिला हे सगळं विचार, तू माझ्यासोबत का केली, मी तुझ्यासोबत काही वाईट नव्हतो केलो मग तरीसुद्धा, आणि त्या मुलासोबत तू हे सगळं केली तरी तुला काही लाज नाही आहे का, काहीच नाही वाटत आहे का. आणि आजपासून तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये नको राहू म्हणा, माझ्यावर प्रेम नव्हतं तरी पण तू का राहिली म्हणून तिला विचार नेट, आणि मग त्यात सीट खतम करून टाक सगळं. ठीक आहे, तिच्या प्रश्नांची उत्तरं ऐकून. नेक्स्ट कमेंट एका मुलीची आहे, अँड जर तिची कमेंट आहे की दादा माझा बॉयफ्रेंड असा म्हणतो की त्याला डीप लव नाही होत आहे माझ्यासोबत, 1 मंथ आधी त्याने मला प्रपोज केला, तो म्हणतो आपण 1 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून बघू आणि 1 वर्षानंतर डिसाईड करू रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिप पुढे न्यायचं की नाही ते. ओके, आणि त्याच्या नंतर पण 1-2 मंथ ब्रेक घेऊ. ओ ओके, माझा पास्ट खूप वाईट होता, सो मी पण शुअर नाही आहे. मला कळत नाही आहे त्याला हे रिलेशन हवं आहे की नाही, की फक्त असंच बोलतो. प्लीज नाव नको घेशील दादा. या ओके, तुझं नाव तर नाहीच घेतलं मी ऑब्व्हियसली. सो तुझी हे जी स्टोरी आहे, तुझा बॉयफ्रेंड म्हणतो की त्याला डीप लव नाही होत आहे माझ्यासोबत, मला असं वाटत आहे तुम्ही आहे ना एकमेकाला आहे ना अट्रॅक्शन होतं तुमचं, फक्त प्रेम नाही म्हणत याला. ठीक आहे, याला प्रेम नाही म्हणत. फर्स्ट थिंग, तुमचा रिलेशनशिप ब्रेक करा आत्ता सध्या. ठीक आहे, रिलेशनशिप ब्रेक करा आणि तुम्ही ॲज अ नोन पर्सन, ॲज अ फ्रेंड्स, ॲज अ बेस्ट फ्रेंड्स तुम्ही रिलेशनमध्ये राहा. कोणता रिलेशन? ॲज अ फ्रेंड आर बेस्ट फ्रेंड, दॅट्स इट.
रिलेशनशिप हा नाव नका देऊ. एकमेकांसोबत बोला नीट, एकमेकांसोबत सगळं शेअर करा, एकमेकांसोबत मोकळ्या मनाने बोला, एकमेकांसोबत छान फ्री राहा. जर तुम्हाला वाटत असेल दोघांमधून पण दोघांना पण की एकमेकांसोबत छान राहावंसं बोलावंसं, देन टाईम स्पेंड करा छान. ठीक आहे, टाईम स्पेंड करा छान. आणि हा जो रिलेशनशिपचं तुम्ही नाव दिलं आहे लव्ह रिलेशनशिपचा, तर या रिलेशनशिपचं हा नाव काढून टाका. म्हणजे तुम्हाला एवढा कन्फ्युजन नाही होणार, ना तुम्हाला हे सगळं करावं लागणार. लिसन, रिलेशनशिपमध्ये येणं मीन्स काय असतं माहीत आहे का? जेव्हा आपल्याला प्रेम असतो ना तेव्हाच रिलेशनशिप आपल्याला खूप इंटरेस्टिंग वाटते, पण जेव्हा आपल्याला प्रेम नसतो ना तेव्हा रिलेशनशिपमध्ये येऊन काहीही एक अर्थ नसतो. आणि रिलेशनशिपमध्ये असं प्रेम नसताना येणं खूप म्हणजे खूप स्वतःसोबत वाईट करून घेणं आहे. बिकॉज त्याचा त्रास जो समोरच्याला पण होतो आपल्याला पण होतो, आणि आपल्याला ते फील पण नाही येत. आणि जर सपोज मग कधी कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहो आपण प्रेम नसताना पण, आणि इकडे दुसरीकडे जर आपलं अट्रॅक्ट झालं आपण कोणाकडे तरी बाय लुक आर नेचर, तर काय होते माहिती आहे का? त्याच्यासोबत आपल्याला प्रेम होऊन जाते आणि इकडे नाही होत. सो मग आपण तिकडे बोलणं चालू करतो, इकडे नाही होत. सो मग इकडे जेव्हा आपण बोलणं बंद करतो ना, तर समोरच्या व्यक्तीला खूप त्रास होते. सो अशा गोष्टी करण्यापेक्षा आणि असलं काहीतरी त्रास देण्यापेक्षा स्वतःला आणि दुसऱ्याला हे बघायचं की आपण लव्ह रिलेशनशिप म्हणजे लव्ह रिलेशनशिपमध्ये यायच्या आधी जर प्रेम नसणार तर रिलेशनशिपमध्ये अजिबात नाही यायचं. हे काही पिक्चर नव्हे, ठीक आहे, जे आपण एक वर्ष चालू ठेवू आणि मग पुन्हा एक दोन महिने ब्रेक घेऊ आणि मग पुन्हा चालू करू आणि मग नाही झालं तर मग सोडून देऊ. दिस इज नॉट अ मूवी, हां, किंवा एक स्टोरी नाही आहे ही जे तुम्ही हे सगळं करणार आहे. हां, रिलेशनशिप तुझा पास्ट खूप वाईट होता ना, देन मूव ऑन. यू हॅव टू मूव ऑन फर्स्ट. तू तुझ्या लाईफमध्ये आधी मूव ऑन हो ना, तू तुझ्या लाईफमध्ये आधी परत ये ना. तुझ्या तुला जर त्याच्यासोबत बोलावं बोलायला छान वाटते, हे सगळं शेअर करायला छान वाटते, देन टाईम स्पेंड करता यासोबत. त्याला छान वाटत असेल तर मग तुझ्यासोबत टाईम स्पेंड करेल तो. दोघे पण छान बोला एकमेकांसोबत ॲज अ फ्रेंड, ॲज अ बेस्ट फ्रेंड, ॲज अ नोन पर्सन, ठीक आहे. आणि छान टाइम स्पेंड करा, बोला, हां, छान सगळ्या गोष्टी शेअर करा, एकमेकाला छान सजेशन करा, सजेस्ट करा जे काही बोलता ते काही सगळं, ठीक आहे. आणि मग जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला वाटणार की यार म्हणजे लाईक समथिंग फील होते, फील होणे मीन्स एकमेकांबद्दलची एक अशी स्पेशल भावना, एक स्पेशल फिलिंग म्हणत येते आपल्या, ठीक आहे, की आणि ती कोणाचबद्दल नसते, फक्त एका एकाच स्पेशल व्यक्तीबद्दल असते. सो ती फील जेव्हा आपण फील करतो, फिलिंग जेव्हा आपण फील करतो ना, तेव्हा म्हणायचं की हां काहीतरी होत आहे आतून, मनातून नाही मनातून होत आहे, डोक्यातून नाही मनातून. हां, आता तुम्ही डोक्यातून रिलेशनशिपमध्ये आहात, मनातून नाही आहेत. मनातून जर असते ना तुम्ही, तर हे तुम्ही असं मूवीसारखं बनवलं नसतं, एक वर्ष ठेवू मग दोन महिने ब्रेक घेऊ मग तिसरा महिना ठेवू अजून हे सगळं. जर मनातून असते ना, तुम्हाला फील झालं असतं, तुम्हाला छान फील झालं असतं, तुम्हाला छान प्रेमची प्रेमाची छान तुम्हाला एक फिलिंग आली असती, विच इज व्हेरी ब्युटिफुल फिलिंग. प्रेमाची एक खूप चांगली गोड अशी फिलिंग असते जी तुम्हाला भेटली असती, आली असती मनात, खूप छान वाटलं असतं. हां, पण जर तुम्हाला नसेलच प्रेम तर मग तुम्ही रिलेशनशिपमध्ये राहून काहीच अर्थ नाही आहे. सो म्हणून तुम्ही रिलेशनशिप इथेच ब्रेक करा आणि फक्त ॲज अ फ्रेंड, ॲज अ बेस्ट फ्रेंड तुम्ही एकमेकासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा, एकमेकांसोबत छान सगळं शेअर करा, टाईम स्पेंड करा, बोला सगळं नीट. फरक एवढा असेल फक्त की तुमचं रिलेशन कोणतं असेल, बेस्ट फ्रेंडचं असेल, रिलेशनशिप लव्ह रिलेशनशिपचं नसेल, ठीक आहे, दॅट्स इट. आणि तू फर्स्ट तुझ्या पास्टमधून मूव्ह ऑन हो. सो नेक्स्ट कमेंट है SMS, ना नाम है ना गाम है. सो SMS नाव आहे म्हणून मी नाव घेतलं, नाही तर मला नाव माहिती नाही ना, सो काही होणार नाही, ठीक आहे. तो पुणेला जॉब करतो पण आम्ही एकाच गावात राहतो, माझा कॉलेज झाला आहे, त्याचा एज 24 आहे आणि माझा 22 आहे. त्याच्याकडचे बिलकुल नाही मान्य करणार आमच्या लग्ना, पण माझा बॉयफ्रेंड म्हणत आहे आपण कोर्ट मॅरेज करू, तू सांग मी काय करू. आणि दादा मला तुझा व्हॉट्सअप नंबर द्या ना प्लीज, आणखीन थोडं बोलायचं पण आहे असं. नाही व्हॉट्सअपवर बोलते प्लीज. अगं तू एक काम कर, अँड एक काम कर ना, तू मग तू व्हॉट्सअप नंबर नाही देऊ शकत, बट तू मला इंस्टाग्रामवर मेसेज कर, बोल तिथे जे बोलायचं आहे ते. दादा माझा बॉयफ्रेंड लग्न करायचं म्हणत आहे, पण आम्ही एका कास्टमधले नाही आहो आणि आमच्या घरचा विरोध आहे, आणि तो म्हणत आहे पडून जाऊ, मी सांभाळतो सगळं, बाकी तू सांग दादा काय करू मी प्लीज. दादा हे बघा, पडून नका जाऊ, ठीक आहे, पडून जाणेच हा एक काही मार्ग नसतो, हा एक वे नसतो.
दादा आम्ही एकाच गावामध्ये राहतो, खेडेगाव आहे, पण माझा बॉयफ्रेंड आता थोडे दिवस झाले पुणेला गेला आहे जॉबसाठी आणि तिथला जॉब करतो आणि तिथे जॉब करतो. माझ्या पप्पा सर्व्हिसला आहे आणि माझ्या बॉयफ्रेंडच्या घरचे शेती करतात. आमची दोघांची एज 18 वर झाली आहे. ओके ओके सो लिसन, हे बघ, वय मोठी सॉरी वय बरोबर आहे, सगळं काही ठीक आहे, ठीक आहे, जॉब करते तो, ठीक आहे. सो त्याला म्हण आधी वेल सेटल्ड हो, हां, आणि मग घरी ये म्हणा माझ्या, किंवा मग तुझ्या बोलू आपण म्हणा, तुझ्या घरच्यांना समजाव म्हणा की मला त्या मुलीसोबत लग्न करायचं आहे वगैरे. घरच्यांशी आधी नीट बोला मग तुम्ही दोघे पण. खेडेगाव म्हणताय तर मग त्यांची मेंटॅलिटी तर ऑब्व्हियसली ते आधीचीच असणार की मला इंटरकास्ट मॅरेज नको आहे, है ना, आम्हाला इंटरकास्ट मॅरेज नको आहे, आमच्या समाजाची मुलगी हवी आहे, आमच्या जातीची मुलगी हवी आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. हां, काही नाही तर मग मुलींमध्ये मुलीमध्ये काही फॉल्ट करतात, नाक तसा, डोळे असे, गाल तसा, लुकमध्ये पण खूप सारे मॅटर काढतात. जर त्यांना नकोच असते ना तेव्हाच काढतात, नाही तर नाही काढत. आणि जर सगळं काही ठीक असेल तर मग कास्ट मॅटर काढतात. हां, सो अशा वेळेस काय करायचं माहीत आहे का, मुलाला सांगायचं की तुझ्या घरच्यांना तू समजावून सांग, नाहीतर मग त्यांना डायरेक्ट म्हणून द्यायचं ना का, मग मला याच्यासोबतच लग्न करायचं आणि राहायचं आहे, असं मी कोर्ट मॅरेज करतो, असं पण बोलायला सांग मग, आहे ना. बिकॉज सगळं काही तुम्ही जर सांगून करत असेल तर ठीक आहे, बिकॉज घरच्यांना असं दुखावून करण्यामध्ये, दुखावून लग्न करण्यात किंवा पडून जाण्यात काहीही एक अर्थ नाही आहे. आणि राहिली तुझ्या घरची गोष्ट, तर तुझ्या घरी पण तू बोल, तू सांग, म्हणजे दोघे पण एकमेकांच्या घरी बोला, आपापल्या घरी बोला आणि बोलून बघा, एकदाचं बोलून बघा, समजावून सांगा नीट की काय आहे तुमचं, जे पण तुमचं प्रेम आहे, जेवढा पण प्रेम आहे सांगा नीट समजावून, ठीक आहे, आणि बोला. आणि प्लीज पळून जाण्याचा विचार पण नका करू, बिकॉज पळून जाऊन काहीच नाही होणार, तुमच्या घरचे खूप दुखावले जातील. असं म्हणजे एकदा म्हणजे एवढा स्ट्रिक्टली म्हणजे तुम्ही डिसिजन घेताय पळून जाण्याचा, हे सगळं नका करू, छान समजून घ्या गोष्ट, सिच्युएशन जशीच्या तशी नीट नेऊन मांडा तुमच्या घरच्यांच्या समोर आणि सांगा त्यांना की आम्हाला एकमेकांशिवाय लग्न नाही करायचं आहे, एकमेकासोबत राहायचं आहे आम्हाला. सो जर तुम्ही नसेलच लग्न करून द्यायचं तुम्हाला तर आम्ही कोर्ट मॅरेज करतो आणि राहतो आमचं आम्ही, असा पण शब्द टाका. जर तुम्हाला पडून जायचंच असेल ना, खूप जास्त इच्छा आहे पडून जायची, तर मग हा शब्द तुमच्या कानावर टाका, त्यांच्या घरच्यांच्या कानावर टाका तुमच्या, आणि मग त्यानंतर त्यांनी काय बोलतात ते बघा, ठीक आहे. दॅट्स इट. सो नेक्स्ट कमेंट आहे एका मुलीची आहे अँड तिचा मेसेज आहे मला इंस्टाग्रामवर, ठीक आहे. यार शिट. सो माझ्या रिलेशनला 2 जास्त वर्ष झालेत, मी 10th होते तेव्हापासून. ओ माय गॉड, मी 10th होते तेव्हापासून. ओके, आमचं रिलेशन आहे. अच्छा, सुरुवातीचे 6 छान होतं सगळं, पण घरी कळलं अचानक, मग मम्मी पप्पा खूप चिडले. सो मी आणि त्यांनी घर सोडलं होतं, 10 घरी नाही गेलो. व्हॉट, 10th असताना 10 घरी नाही गेले? ओ माय गॉड. 10 माझ्या भावाने खूप समजवल्यावर आलो. अच्छा, त्यानंतर 6 मला खूप बोलणं टोमणे ऐकून घ्यावे लागले. अच्छा, पण फक्त प्रवीणसोबत होता म्हणून मी सगळं सहन केलं. हो का, प्रवीण माझ्या बॉयफ्रेंडचं नेम आहे. ओके, सो त्यांना परत आलो तरीसाठी नाही सोडलं. एक मिनिट, सो त्या परत आलो तरी 7 नाही सोडलं. अच्छा, सो त्यानंतर परत आलो तरी 7 नाही सोडली म्हणून मी सोसायटीचं बोलणं, घरातल्यांचं बोलणं मनावर नाही घेतलं. वा, कारण घर मी सोडलं होतं, पण मी एकटी कुठं जायला नको म्हणून ते माझ्यासोबत आले. सो 10 खूप जवळ आलो आम्ही, मनाने पण आणि फिजिकली पण. अच्छा, व्हेरी गुड. इन 10th सगळं झालं, व्हेरी गुड. परत एकदा परत इकडे आल्यावर पण फिजिकल रिलेशनमध्ये होतो आम्ही. ओ माय गॉड, मी नाही बोलले नाही कधी. वार, इट्स अ बिग स्टुपिडिटी. आमच्या रिलेशनबद्दल आता दोन्ही पण घरच्यांना माहीत आहे, पण परमिशन नाही. आता माझी 12th झाली, मी 1 एज्युकेशनमधून गॅप घेतला आहे, आता कोरियाला जाऊन आलं आहे. सो आता पहिल्यासारखं भेटायला नाही मिळत. सो ते खूप चिडचिड करतात, ऑब्व्हियसली करणारच आहे चिडचिड. त्यांना सेक्ससाठी नाही म्हणतात, नाही म्हटलं की चिडतात आणि भांडणं करतात. वा यार, क्या प्यार आहे तुम दोनों का, ट्रस्ट मी. काय कसा रिॲक्ट करू ना मला काही कळत नाही आहे, पण फक्त आता तुम्ही दोघी पण आता फक्त लाईक नोन पर्सन आहे. कसा नोन पर्सन आहे, सबस्क्रायबर आहे म्हणून. ओके, मग कायम सोडून जाणार असलं काहीतरी बोलतात, भांडणं करतात सेक्ससाठी नाही म्हटलं तर, आणि मग कायम सोडून जाणार लाईफ टाईमसाठी असं काहीतरी बोलतात. मग मी हा म्हणते, वा
व्हेरी गुड, इमोशनल ब्लॅकमेल करता येतो आणि ही होत आहे, दॅट्स गुड बेटा. पण यावेळी मी नाही म्हणून सांगितलं आहे आणि तो मला इग्नोर करत आहे, मी पण मग इग्नोर करते थोडं, पण असं किती दिवस करणार, कसं वागू त्यांच्यासोबत, प्रेम खूप आहे त्यांचं, पण सेक्ससाठी चिडचिड करतात, हट्ट करतात. माझ्या काळजीपोटी घर सोडलं होतं आधी आणि आत्ता जसं काही फरकच नाही पडत असं बघतात, वागतात. मला टेन्शन नाही येत तो सोडून जाईल असं, कारण तो तसं काही करणार नाही, खात्री आहे माझी. दिस इज युअर ब्लाइंड ट्रस्ट, हा तुझा एक आंधळा विश्वास आहे की तो तुला कधी सोडून नाही जाणार असा. पण असं इग्नोर नाही करणं नाही आवडत मला, भांडायला पण नाही आवडत, सो प्लीज हेल्प मी. सो तुला हेल्प हवी आहे माझी, सो नाव लिसन. आता तुला स्टार्टिंगपासून समजावून सांगतो ठीक आहे. रिलेशन होतं तुझ्या 10th पासून, 2 वर्ष झाले. टेंथमध्ये असताना तुझं रिलेशनशिप चालू झाली, ठीक आहे. आणि मग तुम्ही 10 दिवस घराच्या बाहेर होते दोघे पण जाऊन, हां. आणि मग तो बाय द वे, मला तू त्याच्याबद्दल काही सांगितली नाही, इट मीन्स हे की तुझा क्लासमेट आहे की मग तो कोणी दुसरा होता, आय मीन बाहेरचा, किंवा मग तुझ्यापेक्षा मोठा असेल तुझ्या वयामध्ये वगैरे, सो असं काही होतं का? असं जर काही असेल तर मग ते सांग मला, ठीक आहे. अँड राहिली गोष्ट 10 दिवस बाहेर राहून सगळं करण्याची, सो आता ऐक तू. जेव्हा तू लहान होती टेंथमध्ये असताना, किती होती तू टेंथमध्ये असताना, म्हणजे 17 वर्षाची होती ना, आय थिंक 15 किंवा 16च्या याच्यामध्ये असणार, ओके. सो 15 ते 16 वयाच्या याच्यामध्येच तू हे सगळं केलं, ठीक आहे. आणि तो मुलगा सगळं केलं, ठीक आहे. मग तुम्ही घरी आले, मग तुमचं फिजिकल रिलेशन चालू होतं, हां. आणि मग तू जेव्हा त्याला नाही म्हणायचे, तो सारखा चिडचिड करायचा. तो आता एक प्रकारचा काय झाला माहित आहे का इथं? आणि तू म्हटली की तो जेव्हा पहिल्यासारखं भेटायला नाही मिळत, सो ते खूप चिडचिड करतात. ऑब्व्हियसली तो तुझ्यासोबत आता एक फिजिकली अट्रॅक्शन म्हणून तुझ्यासोबत प्रेम करून राहण्याचा प्रयत्न करत आहे. फिजिकली अट्रॅक्शन मीन्स फक्त आणि फक्त फिजिकली इंटिमेट होणे, विच इज लाईक सेक्स करणे, किस करणे, रोमॅन्स करणे आणि सतत बॉडीला अटॅच्ड टच करत राहणे, दिस इज कॉल्ड फिजिकल अट्रॅक्शन, ठीक आहे. सो हे फिजिकल अट्रॅक्शन आहे त्याचं तुझ्याकडे, दॅट्स इट. आधी प्रेम होतं, केव्हा प्रेम होतं माहीत आहे का? जेव्हा तुम्ही सोबत होते ना घरी कळल्याच्या नंतर पण, सो दॅट टाईम ना खूप प्रेम होतं तुमच्या दोघांमध्ये. तुझ्याकडून आत्ता पण प्रेम असेल, बिकॉज यू आर अ गर्ल. न बॉयचं कसं असते माहीत आहे का? मॅक्झिमम 99.5% बॉईज आर कसे असतात, सेक्स झालं, फिजिकल इंटिमेट झाले, सोडून चालले जातात, किंवा बोर होतात, किंवा मग तिला मेंटली फिजिकली टॉर्चर करतात की मला करायचं आहे सेक्स, तुला नसेल करायचं, देनी आय एम अ लिव्हिंग यू, मला तुला सोडायचं आहे, मी तुझ्यासोबत नाही राहू शकत बिकॉज मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे बिकॉज तू माझ्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे, म्हणून तू आधी सेक्स केली आता नाही करत आहे, किंवा आता करतच नाही आहे तू माझ्यासोबत सेक्स, लाईक दॅट. सो हे बोलणं ऐकत नाही मुलगी आणि डायरेक्ट म्हणते की मी तुझ्यावर खूप प्रेम करते, प्लीज मला सोडून नको जाऊ, व्हॉट यू वॉन्ट टू डू प्लीज कर, जे करायचं आहे ते, अशी म्हणते आणि आपली पूर्ण बॉडी त्याला देऊन देते बॉडी. आणि मग काय होते, सेक्स होते, फिजिकल रिलेशन होते, ठीक आहे. आणि मग मुलीचं जे काय होते ना, मुलगी काय असते माहीत आहे का, मेंटली त्यावेळेस त्याची झालेली असते बाय ह हार्ट. आणि मग नंतर काय होते, फिजिकल इंटिमेट झाल्याच्या नंतर ती पूर्ण फिजिकली पण त्याची होऊन जाते. सो दोन्ही प्रकारे जेव्हा दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, कोणती गोष्ट, माइंड अँड हार्ट, तसंच मुली मुलगी रिलेशनशिपमध्ये आल्याच्या नंतर ती फिजिकली अँड मेंटली जेव्हा पूर्णपणे अटॅच्ड होते त्या मुलाला, एका त्यावेळेस मुलगी खूप जास्त प्रेम करायला लागते, त्यावेळेस मुलीचं प्रेम खूप भयानक वाढते, खूप जास्त वाढते, अति मीन्स अति वाढते, की ती स्वतःचा जीवाचं काही बरं वाईट करून टाकणार एवढं वाढते, ठीक आहे. सो या प्रकारची सिच्युएशन इथे क्रिएट झाली आहे आणि एक्झॅक्ट तुझ्यासोबत तेच होत आहे, बिकॉज तुला असं वाटतं, तुझ्या मनात फक्त एकच विचार त्याच्याबद्दल की वाईट जेव्हा एक सिच्युएशन होती, कोणती, म्हणजे घरी कळल्याच्या नंतर पण आमचं सोबत होतं रिलेशनशिपमध्ये होतं आम्ही, बिकॉज त्याचा रिझन देतो मी तुला, तो तुझ्यासोबत का होता त्यावेळेला, बिकॉज तुझं प्रेम होतं, ठीक आहे, पण त्याचंसुद्धा प्रेम होतं त्यावेळेस, बिकॉज त्यावेळेला तुम्ही फिजिकली इंटिमेट झालेले नव्हतात, त्यावेळी तुम्ही मनाने जवळ होतात, मेंटली अटॅच्ड होता तुम्ही, विच इज अ ट्रू लव. आता फिजिकली झालात, सो फिजिकली झाल्याच्यानंतर तो एक प्रकारचा ॲडिक्ट झाला आहे त्या गोष्टीकडे, कोणत्या गोष्टीकडे,
नेहमी सेक्स सेक्स सेक्स, दॅट्स इट, नथिंग एल्स, पुन्हा काहीच नको आहे त्याला तुझ्यापासून. त्याला फक्त आणि फक्त फिजिकल व्हायचं आहे. आणि तुला सांगतो त्याचा बिहेवियर चेंज होण्याचं कारण, किती सेक्स करणार आहे तो एका मुलीसोबत सांग. लग्नानंतर तू म्हणशील आता मला की लग्नानंतर मग एकच नवरा एकाच बायकोसोबत कसा असतो लाईफटाईम, तर त्याचे काही रूल्स असतात. रूल्स मीन्स एक जबाबदारी असते, एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्याला जगण्याचा काही अर्थच नसतो. त्याच्या फॅमिलीमधून त्याला बाहेर व्हावं लागणार जर तो दुसऱ्या मुलीसोबत चुकून रिलेशनशिपमध्ये आला तर. हां, बट बिफोर मॅरेज जर एक मुलगा एका मुलीसोबत फिजिकली अटॅच्ड फिजिकली रिलेशनमध्ये राहून दुसऱ्या मुलीसोबत गेला ना, त्याला कोणीच फॅमिलीमधून काढत नाही. त्याच्याबद्दलची इमेज खराब होणार त्याच्या फॅमिलीमध्ये, पण त्याला कोणीच फॅमिलीमधून काढणार नाही, बिकॉज त्याच्यावर एक जबाबदारी नाही आहे आलेली. आणि लग्नानंतर येते एक जबाबदारी बायकोची. हां, आणि ती मुलगी त्याच्या अगेन्स्ट एक अगेन्स्ट केस टाकू शकते, तू पण टाकू शकते, पण तुझी आणि तिच्यामधला फरक वेगळा असणार. दॅट्स इट, कळत आहे? सो तू म्हणताय की तो आता जर तू त्याला जर नाही म्हटली सेक्ससाठी तर तो हट्ट करतो, आणि जर हट्टसुद्धा तू त्याचा नाही हे करून दिलं तर त्याचं पूर्ण मन काय होते तुला इग्नोर करतो, आणि ते तुला नाही आवडत. ऑब्व्हियसली कोणाला आवडणार एवढा प्रेम असल्याच्या नंतर कोणत्या गर्लफ्रेंडला त्याचा बॉयफ्रेंडचा इग्नोर केलेला आवडणार? नाही आवडणार ऑब्व्हियसली. सो जाहीरची बात आहे, तुला काही आवडत नाही आहे त्याचा इग्नोर केलेला, म्हणून तू त्याचा हट्ट पुरवत चालली. पण तू मला सांग, जेव्हा तुझ्या लग्नाची वेळ येईल तेव्हा जर तू त्याच्याकडे हात मागशील की तू माझ्याकडे लग्न करशील का माझ्यासोबत म्हणून, ठीक आहे, घरून तुम्हाला विरोध आहे, सो जेव्हा तू म्हणशील ना तेव्हा तो डायरेक्ट तुला नाही म्हणणार. त्याचा रिझन देऊ मी? त्याचा रिझन हा आहे की जेव्हा लग्न मीन्स वॉट, लग्न मीन्स जनरेशन समोर नेण्यासाठी लग्न करतात ना. सो तुमचं झालं आहे ऑलरेडी सगळं, सेक्स झाला आहे तुमच्यामध्ये, फिजिकल रिलेशन झालं आहे, तेही मॅक्झिमम टाईम कितीतरी वेळा. हां, सो मग त्या मुलाला तुझ्यामध्ये काय दिसणार युनिकनेस? इट इज नथिंग. तो तुझ्यापासून तुझ्यासोबत लग्न करायला पण तो मागे पुढं करणार. तुला जरी तो डायरेक्ट डायरेक्ट असं नाही जरी नाही म्हटला ना, तरी तो त्याच्या मनात त्याचा मन त्याला खात असणार की यार झाला आहे ना यार, किती करू या मुलीसोबत एकदा, झाला आहे ना, अशा प्रकारची मेंटॅलिटी म्हणते त्या मुलाची. कळतं तुला काय बोलून राहिलो मी? आणि तू म्हणते की आता त्याला काही फरकच नाही पडत, आणि आधी खूप फरक पडायचा. सो आधी फरक यासाठी पडायचा, तुझी काळजी त्याला आधी यासाठी होती, बिकॉज दॅट टाईम ही लव्ज यू अ लॉट, तो तुझ्यावर खूप जास्त प्रेम करत होता. आत्ता नाही करत तुझ्यावर प्रेम, तो तुझ्यावर आता प्रेम नाही करत, बिकॉज फिजिकल होऊन त्याचा हट्ट पुरवून तू खूप खूप मीन्स खूप मोठी चूक करून बसली आहे. सो जर तुला ही चूक दुरुस्त करायची असणार, सुधारायची असणार, देन स्टॉप दीज ऑल द नॉनसेन्स थिंग्स व्हॉट एव्हर यू आर डुईंग. तू जे काही करत आहे फिजिकल रिलेशन सेक्ससाठी, त्याची पूर्ण जिद्द चिडचिडपणा त्याला यासाठी येत आहे कारण तू आजपर्यंत हो म्हटली त्या गोष्टीसाठी आणि आज सडनली का नाही म्हणत आहे. सो तो तुझ्यावर दबाव टाकते, तुला इमोशनली ब्लॅकमेल करणार, आणि तू म्हणशील मी माझं प्रेम करत आहे, तो पण करतो, आणि तुला एक आंधळा विश्वास आहे त्याच्यावर की तो तुझ्यासोबत होता इन बॅड सिच्युएशन्स, तो बॅड सिच्युएशन्स तो तर असतो तर तो समोर पण राहणार, अशा तुझ्या मनात एक आंधळा विश्वास बसला त्याच्याबद्दलचा. म्हणून तुला असं वाटते की तो तुला सोडून कधीच नाही जाणार, बट मी तुला गॅरंटी देतो, लिहून देतो, तू फक्त त्याला सेक्ससाठी त्याला नको म्हणू नाही म्हणून म्हण, आणि जसं तो बिहेव करते तसं तू बिहेव कर. ट्रस्ट मी, तुमचा लगेच ब्रेकअप होणार, आणि ते कोण करणार? तो मुलगा करणार, तुला सोडून जाणार तो, कळलं? अँड दिस इज द रियालिटी. हे मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे, हे प्रॉब्लेम्स कशा असतात, कसे सॉर्ट आउट करायचे असतात. सो हे खूप मोठी चूक करून बसली तू खूप कमी वयामध्ये, आणि आता असशील तू 18+ असणार म्हणतो आता, आता म्हणताय ना तू 12th झाली वगैरे म्हणून, आणि तू एक वर्ष गॅप पण दिली, सो 18+ असशील म्हणा आता. पण जर तू म्हणत असशील की मग हे भांडणं वगैरे मला नाही आवडत आहे, मला इग्नोर करणं त्याचं नाही आवडत आहे, सो एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे फिजिकली, एकच ऑप्शन आहे, म्हणजे तो ऑप्शन गेला आहे. पण जर त्या ऑप्शनला परत आणायचं असेल तर ते खूप रिस्की आहे. तो ऑप्शन परत भेटेल की नाही आय डोंट नो, मलासुद्धा नाही माहिती, बिकॉज तू जे करून बसली आहे ते खूप मोठी चूक आहे. सो इट्स ओके, लीव इट. बट आता पॉईंट हा आहे की तुला हे भांडणं आणि हा असं हे सगळं मिटवायचं आहे, त्याला परत आणायचं आहे, है ना. सो त्याच्यासोबत फिजिकल इंटिमेट होणं बंद कर आत्ता सध्या तरी काही दिवस, ठीक आहे. आणि त्याची जिद्द पुरवू नको, ठीक आहे. जिद्द पुरवणे मीन्स
तो सेक्ससाठी चिडचिड करत आहे, तुला खूप शिवाय देत आहे, खूप बोलत आहे तुला, किंवा मग तुझ्यासोबत इग्नोर करत आहे, तुला बोलणार नाही आहे, लाईक दॅट. सो तू पण नको बोलू त्यासोबत ऑब्व्हियसली. आणि असंच जर बोलतं चालू राहिलं, असंच जर तुमचा न बोलणं चालू राहिलं, तर तुला फरक पडत आहे, तुला हे चांगलंच माहिती आहे, पण त्याला किती फरक पडतो आणि तो किती बोलतो की नाही तुझ्याशी, तू हे बघ ना. तू हे ऑब्झर्व का नाही करत आहे, तू त्याच्या जिद्दीकडे का वळत आहे, तू त्याच्या गोष्टींकडे का चालली, तू स्वतःची बघ ना, पर्सनल लाईफ बघ ना, तुझ्याकडून तुझी लाईफचा विचार का नाही करत आहे तू, मला हे नाही कळत आहे. तो स्वतःबद्दल विचार करत आहे, ही इज अ सेल्फिश गाय. आणि सेल्फिश गाय यासाठी म्हटलो मी त्याला, बिकॉज तो तुझ्या मनाचा काही विचारच नाही करत आहे. तू नाही म्हटली तर तो चिडचिड करतो, पण असं नाही की का ग का नाही म्हणत आहे तू, असं नाही बोलत आहे तो. हां, सो याच्यामध्ये दिसते ना किती काळजी आहे त्याला. तर काळजी जर असते तर तुझ्यासोबत हट्ट पकडलाच नसता तो पहिली गोष्ट तुझ्यासोबत, या गोष्टीसाठी तरी निदान. कळत आहे ना तुला? पूर्ण किती मिनटं झाले? 13.5 मिनटं झाले मी तुझ्या या रेकॉर्डिंगवर बोलून राहिलो, आणि जेवढा पण बोललो तेवढा खूप होतं. त्याच्याबद्दलची पूर्ण रियालिटी मी तुला सांगून दिलो, ठीक आहे? सो आता ऐक. आणि पण मग रिलेशन संपलं तर असं करून तो परत नाही आला तर, हे बघ, तुला म्हटलो होतो मी तू बोलायचं बंद केली आहे तर तुला करमत नाही आहे. हां ठीक आहे ना, नॉईज करमत ऑब्व्हियसली एवढं सगळं झाल्याच्या नंतर. तर मग तुला म्हटलो मी की तुला बोलणं बंद करावं लागणार, ठीक आहे? सो तू म्हटली की पण मग रिलेशन संपलं तर असं करून. रिलेशन केव्हा संपतो माहीत आहे का तुला? रिलेशन तेव्हा संपतो जेव्हा एका साईडने प्रेम खतम झालेला असतो, एका साईडने प्रेम नसतो रिलेशनशिपमध्ये, किंवा मग एकाला असं वाटतं की काहीतरी कमतरता आहे. आता या रिलेशनशिपमध्ये जर म्हटलं, प्रत्येकाच्या रिलेशनशिपमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर सो तुझा जर रिलेशनशिप समोर ठेवून जर बोलतो म्हटलं, रिलेशन संपलं तर या गोष्टीवर, तर याच्यामध्ये पूर्णतः चुकी कोणाची आहे माहिती आहे का? त्याची आहे. त्याच्या साईडचं प्रेम पूर्णपणे संपलेलं आहे, तुझ्या साईडने प्रेम संपलेलं नाही आहे. सो तुला फरक पडत आहे पण त्याला फरक नाही पडत आहे, बिकॉज तो तुझ्यासोबत आत्ता मेंटली नाही तर फिजिकली अटॅच्ड आहे. आणि तू कशी आहे? तू मेंटली आणि फिजिकली अटॅच्ड आहे. आणि जेव्हा ह्या दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा प्रेम इतकं जास्त वाढतो आपल्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल की आपण स्वतःचा जीव पण धोक्यात टाकून देतो. कळलं? सो मी तुला म्हटलं की त्याच्यासोबत बोलणं बंद कर, त्रास होणार तुला, करमणार नाही, म्हणजे तुला नाही राहणार, तुला खूप आठवण येणार, सतत आठवण येणार, बट तुला कंट्रोल करावा लागणार तुझ्यावर, स्वतःवर, तुझ्या स्वतःच्या फ्युचरसाठी, स्वतःच्या तुझ्या समोरच्या फ्युचरसाठी, लाईफसाठी. तुझी पण एक स्वतःची लाईफ आहे, पर्सनल लाईफ आहे, सो यू हॅव टू कंट्रोल. हां, आणि जर असंच जर करून जर रिलेशन संपलं असेल, संपत असेल तुमचं, देन इट्स ओके फॉर यू. त्याच्यासाठी तर ओके झालाच येतो केव्हाचाच, पण तुझ्यासाठी सुद्धा हे ठीक आहे ना, बिकॉज जर प्रेम नसेल रिलेशनशिपमध्ये आणि जर तूच एकटीच प्रेम करताय, ब्लाइंड ट्रस्ट करताय त्याच्यावर, एक आंधळा विश्वास जर करून त्या रिलेशनशिपला असं चालढकल म्हणून समोर नेत आहे, तर तो डब्बा समोर केव्हापर्यंत जाणार आहे? जेव्हापर्यंत तुझ्यामध्ये एनर्जी आहे तेव्हा. जेव्हा तुला भूक लागणार तेव्हा तू नाही ढगलू शकणार त्या रिलेशनशिपला समोर, मग काय करशील? ते तर स्टॉप होणार ना. आणि मग तुला भूक लागली असेल आणि ते ढकलायचं पण असेल, सो या दोन्हीच्या टेन्शनमध्ये तुझा जीव चालला जाईल. कळलं? म्हणून आत्ताच तुझ्याकडे चान्स आहे, या चाल ढकल रिलेशनशिपला इथेच स्टॉप कर, असं म्हणण्यापेक्षा असं म्हणणार की तू त्याच्याशी बोलू नको, त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवू नको. तू जसा तुझ्यासोबत बिहेव ठेवत आहे, बिहेव करत आहे, जसा वागत आहे तुझ्यासोबत, तू पण तशीच वाग, जेणेकरून त्याला रिअलाईज झालं पाहिजे. आणि जर तो तुझ्यावर खरंच खूप प्रेम करत असेल, त्याच्या मनात जर तुझ्याबद्दल जेन्युइन फिलिंग्स असतील, अगदी खऱ्या फिलिंग्स, की हां मी हिच्यासोबत खूप काही केलो आणि मी हिच्यावर खूप प्रेम करतो, तर तो ऑब्व्हियसली आपला हट्टीपणा सोडून तुझ्यासोबत नक्की रिलेशनशिपमध्ये परत येईल आणि नीट राहील. पण जर परत फिजिकल इंटिमिटीसाठी जर काही दिवस छान राहून जर हो म्हटला, करू म्हटला हे ते सगळं, तर अजिबात करायचं नाही, ट्रस्ट मी. ही गोष्ट मला विचारल्याशिवाय तरी निदान नको करू. जर तुला वाटत असेल तर, मग जर नसेल वाटत काहीच, तर ॲज यू विश, तुझी पर्सनल लाईफ आहे, तू काहीही करू शकते, बट मी तुझ्या चांगल्यासाठी सांगून राहिलो, दॅट्स इट. बाकी काहीच नाही. ओके, थँक्यू.